जयपूर गुणीजनखानाच्या गुरुस्मृती मालिकेत आपलं स्वागत. आजच्या आपल्या कलाकार आहेत श्रीमती कौसल्या मंजेश्वर, त्या गानतपस्विनी मोघुबाई कुर्डीकर यांच्या ज्येष्ठ शिष्या होत्या. श्रीमती कौसल्या मंजेश्वर यांची ओळख करून देत आहेत त्यांच्या शिष्या सौ प्रतिमा टिळक. कौसल्यापाचींबद्दल बोलताना, त्यांच्या घरी लहानपणापासूनच कलेला प्रोत्साहन देणारं असं वातावरण होतं. सुरुवातीला त्या ग्वाल्हेर घराण्याची गायकी शिकल्या डी आर निंबर्गी बुवांच्याकडनं सुरुवातीला, आणि त्यानंतर गजाननबुवा जोशींकडून पुढची तालीम त्यांना मिळाली. योग असा आला की एकदा कलामहर्षी हळदणकरांच्या घरी गणपतीत त्या गाणार होत्या आणि त्या गाण्याला माई स्वतः उपस्थित होत्या. पण आपल्या मोठेपणाचा दबाव या नवीन मुलीवर पडू नये म्हणून माई गाणं सुरू झाल्यावरती हळूच आत गेल्या आणि त्यांनी आत बसून ते सगळं गाणं ऐकलं. नंतर 2 दिवसांनी दस्तूर खुद्द माई पाचींच्या घरी आल्या आणि पाचीनं खूप आश्चर्य आणि अतिशय आनंद झाला. माई म्हणाल्या की मी तुझं गाणं चांगलं झालं, मी त्यातल्या चिजांच काही जे गायलेलं होतं त्यातली चिजांचे शब्द दुरुस्त करून द्यायला तुला आलेले आहे, ते बरोबर नव्हते. असं म्हणून त्यांनी ते जे बरोबर शब्द होते ते शब्द दिले, चीज बसवून दिली. आणि पाचींशी अशा रीतीने त्यांची पहिली मुलाखत, ही पहिली ओळख ही अशीच घडली. तरी पण जरी इच्छा होती तरी पण त्या विचारायला काही तसं त्यांना बरं वाटत नव्हतं. मग शेवटी त्यांनी त्या काळचे एक सुप्रसिद्ध रसिक आणि समीक्षक सत्येंद्रभाई त्रिवेदी यांच्या मार्फत पाचींनी माईंना शब्द टाकला आणि मग माईंनी होकार दिला आणि त्यामुळे त्यांची तालीम सुरू झाली. 1952 पासून कौसल्यापाची माईंकडे शिकायला लागल्या आणि माईंनी अगदी मुक्त हस्ताने कुठलंही हातचं काही न राखता अनेक जयपूर घराण्याच्या सुंदर सुंदर रागरागिण्यांची तालीम पाचींना दिली. माई शिकवताना डग्यावरती ठेका धरून शिकवत, त्यामुळे तालाचा जो अंग आहे ते अगदी पक्क होत असे. आणि तशाच पद्धतीने त्या शिकवत असत. तसंच एखादी उपज किंवा एखाद्या विस्तारामधली काही एक रागाची खासियत असते तर ती तशा पद्धतीने ती उपज गळ्यातनं येईपर्यंत त्या परत परत दाखवायच्या, पण ती उपज तशीच आली पाहिजे हा त्यांचा कटाक्ष होता. तीच गोष्ट तानांच्या बाबतीत, गमकेच्या ज्या ताना आहेत त्या आपल्या जयपूर घराण्याची अतिशय एक मोठी खासियत आहे आणि महत्वाचं अंग पण आहे ते. तर त्यातलं जे गमक अंग आहे ते गमकेचा भाग हा तसाच आल्याशिवाय त्या दुसरं काही पुढे जायच्या नाहीत, दुसरं काही दाखवायच्या नाहीत. अशा रीतीने त्यांची तालीम तर चालू होती चांगली, पण काही काळानंतर काही त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे त्याच्यामध्ये खंड पडला आणि त्यांना दीर्घकालीन वास्तव्यासाठी त्यांच्या ओरिजिनल जे त्यांचं मूळ गाव मंजेश्वर, जे आता केरळ राज्यामध्ये आहे, केरळमध्ये आहे, तिथे त्यांना दीर्घकालीन वास्तव्यासाठी जायला लागलं. त्यामुळे एकतर तालीम खंडित व्हायला लागली सतत आणि एक निराशा मनामध्ये यायला लागली. ह्या निराशेवरती माईंनी एक फार चांगला उपाय शोधून काढला. एकदा असं झालं की एका दत्त मंदिरामध्ये गाण्यासाठी निमंत्रण आलं होतं माईंना, तर माई म्हणाल्या पाचींना की माझ्याऐवजी तूच गा. तर पाचींना काही तसं म्हणजे गावंसं वाटत नव्हतं, तर माई म्हणाल्या हे बघ ही सेवा म्हणून गायचे तेव्हा तू जरूर गा, असं म्हणून त्यांनी गायला लावलं. ह्या कौसल्यापाची तिथे गायल्यानंतर रोज सलग 8 दिवस
माई त्यांच्या घरी येत होत्या, त्यांच्या घरी येऊन त्या त्यांना शिकवायच्या. त्या म्हणाल्या की हे बघ, हे तुझं गाणं वाईट झालं नाही, गाणं चांगलं झालं, पण मला तू थोडीशी आउट ऑफ प्रॅक्टिस वाटते आहेस, तर म्हणून मी त्याच्यासाठी मी तुला येऊन शिकवते आहे. ते इतकं त्यांना शरमल्यासारखं झालं. कौसल्यापाचीना त्या माईना म्हणाल्या की माई प्लीज तुम्ही म्हणून माझ्या घरी यायचे कष्ट करू नका, मी येत जाईन परत. बंदिश नीट बसवून झाली की मग विस्तार, मग बोल. जयपूर घराण्याचे जे अतिशय म्हणजे माईंची जी खासियत होती की बोल बनाव फार सुंदर तऱ्हेने आणि वेगवेगळ्या लयीत करणं, हे त्यांनी मुद्दामून म्हणजे पाचींना हे त्यांनी सांगितलं की ह्याच्यावर फार कमी विचार केला गेलेला आहे जयपूर घराण्याच्या गायकीमध्ये सुद्धा, तर हा विचार आपण आता केला पाहिजे असं म्हणून त्यांचा तो जो स्पेशल विचार होता तो त्यांनी त्यांच्या शिष्यांमध्येही संक्रमित केला. आणि तसंच पाचींनी मला पण त्या अनुषंगाने शिकवायचा नेहमीच प्रयत्न केला. त्रेपन्न साली एक ऐतिहासिक घटना घडली, ती अशी की ऑल इंडिया रेडिओच्या अतिशय अन्याय्य अशा ऑडिशन रूल्स आणि ऑडिशनची जी सिस्टीम होती त्यामुळे अनेक बुजुर्ग कलाकारांवरती खूपच अन्याय झाला आणि त्यामुळे सगळ्याच कलाकार मंडळींच्या मनामध्ये एक असंतोष निर्माण झाला. त्याच्यातूनच अखिल भारतीय कलाकार मंडळाची स्थापना झाली आणि हा जो असंतोष होता, हे जे आपलं म्हणणं होतं, आपलं गाऱ्हाणं होतं, हे कलाकारांना सरकारी पातळीवरती सरकारच्या सरकार दरबारी पोचवण्यासाठी इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व असणाऱ्या सुविद्य आणि हुशार अशा कलाकारांची आवश्यकता होती. त्यानुसार कौसल्यापाची आणि पंडित अरविंदभाई पारेख यांची या कलाकार मंडळाच्या कमिटीवरती सेक्रेटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्या दोघांनी आपलं काम अतिशय चोख सांभाळलं. सरकारी पातळीवरती त्यांनी आपलं कलाकारांचं म्हणणं त्यांना नीट पटवून दिलं आणि मग यथावकाश जेव्हा मोहीम सुफळ संपूर्ण झाली त्यावेळेला त्या ऑडिशनचे जे रूल्स होते ते पण बदलले, योग्य असे बदल त्याच्यात घडून आले आणि त्याची फळं, त्याचे फायदे आज तागायत आम्ही कलाकार मंडळी अनुभवत आहोत, उपभोगत आहोत. ही खूप मोठी घटना होती आणि खूप मोठी कामगिरी कौसल्यापाचींच्या हातून घडली. शिकवण्यापूर्वी, मला शिकवण्यापूर्वी त्यांनी माईंची परवानगी पण घेतलेली होती, म्हणजे मी कमलताईंकडे आधी शिकलेले होते बरेच वर्ष. तर मग मी जेव्हा त्यांना विचारलं की मला शिकवाल का, तेव्हा त्यांनी आधी माईंना सांगितलं की असं असं ती कमलताईंच्याकडे शिकलेली आहे, तर मी शिकवू का तिला, तिने विचारलंय. तर माई म्हणाल्या की काही हरकत नाही, आपण बी पेरत जावं, कुठेतरी त्याच्यातून काहीतरी चांगलं उगवत जातच.